आदिवासी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांचा सर्वांगीण विकास साधावा यासाठी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नंदुरबार अंतर्गत प्रकल्पस्तरीय क्रीडा स्पर्धा 1 डिसेंबर ते 3 डिसेंबर 2023 या कालावधीमध्ये क्रीडा संकुल येथे आयोजित करण्यात आलेले आहे. सदर स्पर्धांमध्ये सांघिक खेळ जसे खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, हँडबॉल आणि मैदानी खेळ आणि थ्रोईंग इव्हेंट्स ह्या घेण्यात येतात. या संपूर्ण स्पर्धांमध्ये एकूण 1446 विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी सहभाग घेतलेला आहे. यावेळी आपण या स्पर्धा घेत असताना प्रकल्पस्तरीय स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या संपूर्ण विद्यार्थ्यांची निवासाची व्यवस्था तसेच सदर सगळ्या विद्यार्थ्यांना गणवेश, बुटं, टोपी याची उपलब्धता करून दिलेली आहे. आणि या तिन्ही दिवसांसाठी सर्व विद्यार्थी हे निवासी असल्याने सगळ्या स्पर्धांचा आस्वाद सर्व विद्यार्थी घेत आहेत आणि हिरिरीने सहभाग घेत आहेत. या तिन्ही दिवसांमध्ये होत असणाऱ्या या स्पर्धांमध्ये अत्यंत आनंददायी वातावरणामध्ये विद्यार्थी आपल्यांमध्ये असणाऱ्या कलागुणांचा इथं डिस्प्ले करत आहेत आणि शिक्षकांच्या मदतीने हा क्रीडा स्पर्धा आयोजित केलेली आणि यशस्वीरित्या पार पडत आहेत. या क्रीडा स्पर्धांमध्ये मुख्याध्यापक संघ, अधीक्षक, शिक्षक, वर्गचार कर्मचारी या सर्वांचा खूप मोठा सहभाग आहे आणि यांच्या सहभागांनी या 3 दिवसीय स्पर्धा आयोजित करण्यात आलेल्या आहेत. उद्या म्हणजे 3 डिसेंबर रोजी विजयी संघांना बक्षीस वितरणाचा कार्यक्रम जिल्हा क्रीडा संकुल येथे मान्यवरांच्या हस्ते आयोजित करण्यात आलेला आहे.